स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, माझे नाव श्रेया संतोष तावडे। मी आता सहावीची विद्यार्थी। माझ्या शाळेचे नाव कुरंदोडे। माझ्या गावाचे नाव कुरंदोडे। मी आज तुम्हाला शिवाजी महाराज यांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे। आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या शुभाचा दरारा। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे महाराज शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा। सह्याद्रीच्या कड्या कप्पारांनाही पाझर फुटेल, डोंगरवात्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपे ही शहारतील आणि विशाल नभालांनाही ज्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील अशा आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती। शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती। राजा शोधुनी दिसे जगती, अवघ्या जगात शिवछत्रपती, अवघ्या जगात शिवछत्रपती। 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले। या तोर दिनी मासाहेबांच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला। सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला। भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला। महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। बाळ शिवाजींचे बालवयातच स्वराज्य संस्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले। स्वराज्य निर्मी तिच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले। स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाहीत। शिवाजी महाराज अष्ट पैलू सर्वांगुण संपन्न व्यक्तिमत्व होते। त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करण्याचा शत्रूवर बंदोबस्त केला। आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले। शेतकऱ्यांच्या गवताला काढीलाही धक्का लागून दिला नाही याची त्यांनी दक्षता घेतली। गरुडाची